प्रिय पालक, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोविड मुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग दिनांक 15 जुलै 2021 पासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याच सोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरू करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात येत आहे. सदर सर्वेक्षण सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी रात्र 11:55 सुरू राहील. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपलं मत नोंदवण्याचे आवाहन करावे. सर्वेक्षण लिंक याप्रमाणे. सर्वेक्षणाची अंतिम तारीख सोमवार दिनांक 12 जुलै 2021 रोजी रात्री 11:55. दिनकर टेमकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे. तर मित्रांनो, सर्वेक्षणाची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून हे सर्वेक्षण भरू शकता. आता आपण हा सर्वेक्षण नेमकं कशा प्रकारे भरायचंय, आपलं मत कशा प्रकारे नोंदवायचं ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपल्या समोर ती सर्वे लिंक ओपन झालेली आहे. शाळा सुरू करण्याबाबत पालकांचे अभिप्राय. शालेय शिक्षण विभागामार्फत पालकांच्या मतावलीचे सर्वेक्षण. सदर प्रश्नावलीत केवळ 8 प्रश्न आहेत. आपण ओके या बटनावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर पहिला प्रश्न आहे, आपला जिल्हा निवडा. आपण ज्या जिल्ह्याचे आहोत तो जिल्हा आपण निवडून घेऊया. मी गडचिरोली या जिल्ह्याचा रहिवासी असल्यामुळे मी गडचिरोली जिल्हा निवडेन. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्नावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आपला तालुका निवडा. तर मी इथे माझा तालुका निवडणार आहे. माझा कुरखेडा हा तालुका असल्यामुळे मी कुरखेडा तालुका निवडेन. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न, आपले पूर्ण नाव मराठी किंवा इंग्रजीमध्ये. तर यामध्ये मी माझं पूर्ण नाव लिहिणार आहे. त्यानंतर ओके. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, आपण राहत असलेला भाग निवासस्थान यातील कोणत्या भागात मोडतो. यामध्ये ग्रामीण, निमशहरी आणि शहरी असे 3 भाग दिलेले आहेत. आम्ही ग्रामीण क्षेत्रात राहत असल्यामुळे मी ग्रामीण हा क्षेत्र निवडेन. जर तुम्ही शहरी आणि निमशहरी भागात राहत असाल तर तुम्ही तो पर्याय निवडू शकता. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, आपला मोबाईल क्रमांक केवळ 10 अंकी क्रमांक लिहावा. तर यामध्ये मी माझा मोबाईल क्रमांक टाईप करणार आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर आपले पाल्य खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये शिकत आहेत, जास्तीत जास्त 2 पर्याय निवडता येतील. तर आपल्याला ते पर्याय निवडायचे आहेत. तर मी हे 2 पर्याय निवडलेले आहेत. त्यानंतर आपण ओके बटनावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर सातवा प्रश्न आहे, आपल्या पल्ल्याची शाळा खालीलपैकी कोणत्या भागात आहे. यामध्ये पर्याय दिलेले आहेत, ग्रामीण, निमशहरी आणि शहरी. मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे मी ग्रामीण पर्याय निवडेन. आणि त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, कोविडशी संबंधित आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपयोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यास आपला पाल्या शाळेत पाठवण्याची आपली तयारी आहे काय. आपण होय याच्यावर क्लिक करून घेऊया. त्यानंतर डन सादर करा. मित्रांनो धन्यवाद. सदर सर्वेक्षणामध्ये आपला प्रतिसाद नोंदवला गेला आहे. कृपया आपला परिचित पालक यांना सदर सर्वेक्षणात आपले मत देण्याबाबत अवगत करावे. तर मित्रांनो, आपला प्रतिसाद यामध्ये नोंदवला गेलेला आहे. आतापर्यंत 85% पालकांनी आपलं मत शाळा सुरू करण्याबाबत नोंदवलेलं आहे. आपणही सुद्धा आपल्या इतर पालकांना शाळा सुरू करण्याबाबत जागृत करावं, जाहीर करावं. तर मित्रांनो, या प्रकारचा हा व्हिडिओ आहे.
मित्रांनो, माहिती आवडल्यास कृपया लाईक करा आणि अशीच माहिती सर्वप्रथम मिळवण्याकरता माझा टेक्नो शिक्षक हायट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.